अंधश्रद्धेच्या कडे माणसं काही आपसुकपणे जात नाहीत. माणसांनी अंधश्रद्धा राहावं आणि अंधश्रद्धेकडे वळावं अशीच समाज व्यवस्था आज आपल्या देशामध्ये आहे, की ज्यामध्ये जातीचं जातीपातीचं जे काही अहंकार आहेत आणि त्यामधले दुजाभाव आहेत, हे जातवास्ताचे समाज आपल्याकडे अस्तित्वात आहे. आणि त्याच्या सोबत परंपरेने चाललेल्या भूत आत्मा पुनर्जन्म या स्वरूपाच्या आणि पारलौकिक कल्याण आणि इहवादापेक्षा मृत्यूनंतरच्या जगाबद्दलच्या चिंता आणि त्यासोबत अवतारवादाचा प्रभाव आणि कर्मविपाकाच्या सिद्धांताचा पगडा जो भारतीय समाज मनावर आहे, याच्यातनं माणसं अंधश्रद्धेकडे वळायला प्रवृत्त होतात. त्यामुळे डॉक्टर दाभोळकर नेहमी सांगायचे आणि अंधश्रद्धा निर्मूलन समिती देखील ते तत्वज्ञान पुढे नेऊ इच्छितं की अंधश्रद्धा ही गरिबाला गरीब ठेवायचं षडयंत्र आहे. आणि हे षडयंत्र जे जे राबवतात त्यांचा पर्दाफाश करण्याचं काम गेल्या 23-24 वर्षाच्या संघटित कामातनं डॉक्टर दाभोळकरांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात उभं राहिलं आहे. आणि महाराष्ट्रातल्या या कामाचं अप्रूप आता देशामध्येच नाही जगभरामध्ये आहे. डॉक्टर दाभोळकरांच्या खुनानंतर ते वाढलेलं आहे, कारण अंधश्रद्धा निर्मूलन हे देवाला फुली न मारता आणि धर्माला नाकारता देखील करता येऊ शकतं, याचा वस्तुपाठ संघटित कामातनं महाराष्ट्रात डॉक्टर दाभोळकरांच्या नेतृत्वात उभा राहिला. आणि ती भूमिका ही खऱ्या अर्थाने भारताची, भारताच्या सांस्कृतिक विश्वाची, भारतातल्या संत समाजसुधारकांच्या वारशाची भूमिका आहे. म्हणून ही खरी ही भारताची जी माती आहे या स्वरूपाच्या भूमिकेची, ही मातीचा आधार घेऊन अंधश्रद्धा निर्मूलन चळवळ आज महाराष्ट्रात उभी आहे. म्हणून मला वाटतं पुढच्या काळामध्ये संवादातनं परिवर्तनासाठीची संधी मोठी उपलब्ध आहे आणि तरुणाईशी संवाद करता येऊ शकतो याचा एक मोठा अनुभव गेल्या 2 महिन्यामध्ये डॉक्टर दाभोळकरांच्या खुनानंतर निर्माण झालेल्या वेदनेतनं जो काही इलगार उभा राहिला त्यामध्ये त्यामध्ये आम्हाला अनुभवायला मिळालेली. त्यामुळे या पद्धतीच्या वेगवेगळ्या कलांच्या माध्यमातनं सामाजिक प्रश्नांची अभिव्यक्ती करण्याचे जे प्रयत्न तरुणाईकडनं मोठ्या प्रमाणात होत आहेत, त्या तरुणाईला सामाजिक प्रश्नांच्या विचारविश्वाशी भूमिकांशी जोडून घेणं हे आमच्यासारख्या चळवळीतल्या कार्यकर्त्यांपुढचं नक्कीच आव्हान आहे. आणि म्हणून आम्ही आज पुढच्या महिन्याभरात ते आव्हान घेऊन समाजापर्यंत, महाराष्ट्रातल्या जनमानसापर्यंत, ग्रामीण भागापर्यंत जाण्याचा प्रयत्न करणार आहे. अंधश्रद्धा निर्मूलनामध्ये क्रोधापेक्षा करुणेची आणि उपवासापेक्षा आपुलकीची गरज आहे असं डॉक्टर सांगायचे. म्हणजे अंगात येणाऱ्या बाईचा तिरस्कार करून किंवा घरामधल्या उपास तपास करणाऱ्या आपल्या आया बहिणींच्या वर टक्केटोन त्यांना सतत टीका टिप्पणी करून प्रश्न सुटणार नाही आहे, तर त्यांच्याशी त्याबद्दलच्या कार्यकारण भावाचा संवादही करायला पाहिजे. आणि त्याबरोबर त्यांच्या जीवनामध्ये त्यातनं फायदा की तोटा आहे याच्यावर हे सांगत असताना, हे पटवत असताना त्यांना हे पण सांगायची गरज आहे की याच्या पलीकडे जाऊन तुझं विचारविश्व तुला विकसित करता येऊ शकतं, याच्या पलीकडे जाऊन तुझ्या जीवनाचे भौतिक प्रश्न आणि तुझी भावनिक गरज भागवण्याचे अनेक पर्याय तुझ्या जीवनामध्ये तुला उपलब्ध करून घेता येऊ शकतात. आणि हे पोचवण्यासाठी आणि ह्याबद्दलचा संवाद पुढच्या पिढीशी करण्यासाठीचं करुणाची ओतप्रोत राहील आपल्या जीवनामध्ये गरज आहे. ती त्या करुणेने आपण सामाजिक प्रश्नांच्या सोडवणुकीकडे आणि सामाजिक प्रश्नाने ग्रासलेल्या व्यक्तींकडे, पददलितांकडे बघण्याची गरज आहे. ती करुणा गौतम बुद्धांपासून ते आपल्याला अहिंसेच्या पुरस्कार करणाऱ्या गांधींपर्यंत आणि त्यानंतरच्या काळातही अनेक क्षेत्रात, सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांपर्यंत आमच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये रुजवली गेलेली आहे, वाढवण्याचा प्रयत्न झालेला आहे. अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कामामध्ये देखील त्या करुणेतनं संवाद जितका वाढेल तितका मला वाटतं अंधश्रद्ध व्यक्तींचा बदलाची शक्यता निर्माण होणार आहे. दुसऱ्या बाजूला मला वाटतं की आपुलकी, सामाजिक प्रश्नांच्या सोडवणुकीमध्ये जी आपुलकी दाखवण्याची गरज आहे ती अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कामामध्ये, जसं वेगवेगळ्या अघोरी अमानुष प्रथांच्याबद्दल ज्यावेळेला तक्रारी आमच्याकडे येतात, कोणीतरी नरबळी देण्याचा प्रकार करतोय, कोणीतरी बाईला डाकीन ठरवतोय, कोणीतरी करणी केली अंगात येऊन त्या बाईने करणी केली असा आरोप केला जातोय आणि त्यातनं घरा उद्ध्वस्त होत आहेत, कुटुंबाच्या कुटुंब देशोडे दडीला लागत आहेत आणि अनेकदा जीवावर माणसं उठत आहेत, त्यावेळेला आपुलकीने त्यांचा प्रश्न समजून घेत असतानाच त्यांना त्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी
शक्यतेनुसार जर चळवळ पाठीशी उभी राहिली, मदत करायला लागली आणि कायद्याचा आधार घेऊन ते करायला लागली, तर निश्चितपणे त्या माणसांच्या जीवनामध्ये प्रकाश निर्माण होण्याची, त्यांच्या जीवनामध्ये दुरुस्त, त्यांचं प्रश्न दुरुस्त होण्याची शक्यता निर्माण होते. म्हणून जादूटोणासारख्या कायद्याची मागणी डॉक्टर नरेंद्र दाभोळकर सातत्याने 18 वर्ष करत राहिले आणि डॉक्टरांच्या खुनानंतर जी काही चेतना आणि जी काही जनक्षोभ महाराष्ट्रामध्ये उभा राहिला त्याच्या दबावातनं का होईना त्याचा वटहुकूम आज पास झालेला. पण लढाई पूर्ण झालेली नाही, लढाई संपलेली नाही. येत्या हिवाळी अधिवेशनामध्ये तो जादूटोणाविरोधी कायद्याचं रूपांतर वटहुकुमानंतर पूर्ण कायद्यामध्ये होण्यासाठी सरकारला राजकीय इच्छाशक्ती दाखवावी लागणार आहे आणि त्यासाठी डॉक्टर दाभोळकरांच्या बलिदानाची प्रेरणा घेऊन आपल्यासारख्या सगळ्यांना एक दबाव महाराष्ट्राच्या सरकारवर, सत्ताधाऱ्यांवर ठेवावा लागणार आहे. त्याच्यासाठी पण एक मोहीम 14 नोव्हेंबर पंडित नेहरूंच्या जन्मदिवसापासून आम्ही महाराष्ट्रात सुरू करणार आहोत. कारण जादूटोणाविरोधी कायदा असा काहीतरी कायदा आहे की ज्यामुळे आमच्या सगळ्या धर्म उपासनांवर एक आक्रमण होणार आहे, अशा पद्धतीचा एक मोठा बागलबुवा महाराष्ट्रात जो उभा केला गेला, त्याचा पर्दाफाश जसं अंधश्रद्धा निर्मूलन समिती करते तसं मला वाटतं सर्वसामान्य माणसांकडनं पण त्याच्याबद्दलचा संवाद व्हायची गरज आहे. जिथं कुठं नकारात्मक भूमिका घेऊन लोकांचा बुद्धिभेद केला जाईल त्या त्या ठिकाणी त्याची सकारात्मक बाजू आपल्यासारख्या बोलक्या वर्गाकडनं जर मांडली गेली, व्यक्त केली गेली, तर मला वाटतं हा कायदा हा कसा महाराष्ट्राला पुरोगामीत्वाच्या दिशेने पुढे नेण्यासाठी उपयोगी पडू शकतो, हा कायदा कसा गरीब ग्रामीण कष्टकरी वर्गाला अंधश्रद्धेच्या जोखडातनं बाहेर पडायला मदत करू शकतो, हा कायदा कसा आपली या लोकसंख्येतला 50% घटक असणाऱ्या महिलांना अंधश्रद्धेच्या बळी आणि वाहक होण्यापासून परावृत्त करू शकतो, या अर्थाने आपण ते पचवू शकू आणि त्याचं महत्त्व आपण अधोरेखित करू शकू. म्हणजे पुढच्या काळामध्ये महाराष्ट्र खरा पुरोगामी आहे का आणि पुरोगामी राहणार आहे का असा सवाल डॉक्टर दाभोळकर सतत या कायद्याच्या मंजुरीच्यासाठीच्या मागणी करत असताना मांडत होते आणि या पुरोगामीत्वाचं सिद्ध करण्यासाठीची संधी या कायद्याच्या निमित्ताने महाराष्ट्रामध्ये आपल्याला सगळ्यांना, तरुणाईला आणि या विचार मांडणाऱ्या आणि डॉक्टर दाभोळकरांचं बलिदानातनं प्रेरणा घेऊ इच्छिणाऱ्या लोकांना आहे, ती पुढच्या काळात घ्यावी आणि या भूतबडाय आणि भूकसारख्या कलाकृतींच्या माध्यमातनं समाजाशी वेगवेगळ्या स्तरावरचा संवाद आपण करायचा प्रयत्न करावा असं मला वाटतं. या निमित्ताने अमरनाथ आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी जे फिल्म तयार केली आणि एक चांगला प्रयत्न समाजामध्ये संवाद करण्यासाठीचा उपलब्ध करून दिला आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना, आमच्यासारख्या चळवळीतल्या सहकाऱ्यांना, त्यामुळे मी त्या सगळ्यांचा कृतज्ञ आहे. त्या सगळ्या टीमचं पुन्हा एकदा मी अभिनंदन करतो आणि ही फिल्म ही महाराष्ट्रामध्ये सर्वदूर जाईल याची जबाबदारी आम्ही महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती म्हणून घेतो. आपल्या सगळ्यांनी या मोठ्या प्रमाणात या सगळ्या आयोजनाला, त्यांच्या निर्मितीला जो प्रतिसाद दिला तो असाच आपण द्विगणित करू आणि आपल्या सोबत इतर लोकांपर्यंत ते पोचवूया आपल्या प्रतिक्रिया. आणि या पद्धतीच्या पुरोगामी विचाराचा संस्कार आणि रुजवात करणाऱ्या कलाकृतींना पुन्हा जनसामान्यांपर्यंत नेण्यासाठी आपला हातभार लावूया असं आवाहन या निमित्ताने करतो आणि थांबतो. जय हिंद.